आई वडील कारखान्यावर जात आहेत आणि त्यांना काही करून त्यांचा कोयता बंद करायचा आहे. मी संतोष आजीनाथ खाडे. माझं मूळ जन्मगाव हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट हे आहे. माझी नुकत्याच सन्माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घोषित केलेल्या राज्यसेवा 2021 मेरिट लिस्टमध्ये मी महाराष्ट्र राज्यातून सर्वसाधारण यादीत 16वा तर NTT संवर्गातून प्रथम क्रमांक आहे. माझ्या जन्मापासूनच आणि माझ्या जन्माच्या पूर्वीपासून म्हणजे जसं वडील काम करायला लागले तेव्हापासून म्हणजे साधारणतः 30 ते 35 वर्षापासून आई वडिलांचा ऊस तोडणी करणं हा प्रामुख्याने मुख्य व्यवसाय राहिला आहे. माझे आई वडील ज्यावेळेस कारखान्यावरती जायचे मग त्यानंतर आम्ही इथं आजी पस्सी भावंड सगळे असायचो. मग इथं असल्यामुळं मग छोटेखाने जे काही शेतातले जे कामं आहेत जसं की खुरपणी असेल, काढणी असेल, शेताला पाणी देणं असेल, तर असे छोटे छोटे कामं आम्ही भावंड मिळून करायचो. आई वडील कधी मधी मध्ये येऊन आम्हाला भेटून जायचे. पदवीचा अभ्यास चालू असताना त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करायचं ठरवलं आणि 2017 पदवी आणि प्लस त्याच्याबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे दोन्हीही चालू ठेवलं आणि 2019 माझी पदवी पूर्ण झाली आणि त्यानंतर मग मी फुल टाईम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला. राज्यसेवा 2020 ही पूर्वपरीक्षा माझी ही पहिली परीक्षा होती, पहिला अटेम्प्ट होता. ती पूर्वपरीक्षा मी 2021 दिली. त्यानंतर त्या पूर्वपरीक्षेची जी मुख्य परीक्षा आहे ती 5-6 डिसेंबर 2021 ती झाली. त्यानंतर मुख्य परीक्षेनंतर 21 एप्रिल 2022 माझी मुलाखत झाली आणि 28 एप्रिल 2022 त्या 2020 राज्यसेवेच्या लागलेल्या मेरिट लिस्टमध्ये माझं 0.75 कमी मार्क असल्यामुळं माझं कट ऑफमध्ये बसलो नाही आणि मला पोस्ट भेटली नाही. आणि मग मोठ्या धाडसाने एक वडिलांना कॉल केला आणि म्हटलं की त्यांना सगळं खरं सांगून टाकलं. ते मला प्रेमाने भावड्या म्हणतात. म्हणले भावड्या, आम्ही आत्तापर्यंत आमच्यासाठी 30 वर्ष ऊस तोडलाय, आम्ही आमच्यासाठी 30 वर्ष झालं खपतोय, अजून तुझ्यासाठी 5 वर्ष आम्ही ऊस तोडू, पण तुला मागं हटायचं नाही आहे. पुढील 6 दिवसामध्येच माझी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 होती. एक माझा दीपक पवळ नावाचा मित्र होता जो आता AR पोस्टवर आहे. आम्ही एक ॲग्रीमेंट बनवलं दोघांचं की आपण दोघांनी टाईमपास करायचा नाही, आपण दोघांनी मोबाईल वापरायचा नाही. मी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत मोबाईल रूमवरती ठेवायचा आणि मी अभ्यासिकेमध्ये असायचो आणि मोबाईल पूर्णतः बंद असायचा. आणि अभ्यासिकेत गेल्यानंतरसुद्धा आम्ही एक ॲग्रीमेंट बनवलं की जर तू 1 तासापेक्षा जर जास्त वेळ जर आपल्या दोघांपैकी जर कुणी जर अभ्यासिकेमध्ये नसेल तर 1000 रुपये दंड लावायचा. कोणाच्या जर आपण जर बड्डेला गेलो तर 500 रुपये दंड लावायचा. स्वतःचा बड्डे जर साजरा केला तर 5000 रुपये दंड लावायचा. म्हणजे असे छोटे छोटे बंधन आम्ही स्वतःवर घालून घेतले. एवढे पुस्तके आहेत मार्केटमध्ये की आपण हे सगळे पुस्तकं वाचू शकत नाही. मग मी ठरवलं की एका ठराविक विषयाला ठराविक एक किंवा जास्ती असं 2 पुस्तकं वापरायचे आणि 2 पुस्तकं असे वापरायचे की त्याच्यामध्ये एक जे ज्ञानी आहेत किंवा जे अभ्यासू लोक आहेत त्यांचं एक पुस्तक वापरायचं आणि एक हे शिक्षकांचं किंवा एखाद्या क्लासेसचं पुस्तक वापरायचं. कारण जे अभ्यासक असतात त्यांनी एकदम डीपमध्ये मांडणी केलेली असते आणि जे शिक्षक असतात क्लासेसवाले असतात त्यांनी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने मांडणी केलेली असते. तर त्या गोष्टी एक मी सुधारून घेतल्या. दुसरी गोष्ट, या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा राज्यसेवेचा अभ्यास करत असताना आपला MCQ प्रश्नांचा अभ्यास खूप असला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आपल्याला आयोगाच्या प्रश्नपत्रिका मागच्या मी 2011 ते 2022 सगळ्या प्रश्नपत्रिका मी झेरॉक्स मारून आणल्या आणि त्या इतक्या वेळा सोडवल्या की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्या तोंडपाठ असलं पाहिजे असा मी निश्चय केला होता. मी रोज 400-500 प्रश्न सोडवायचो. मुख्य परीक्षेला काय असतंय तर आपला अभ्यासक्रम खूप वास्ट असल्यामुळं आपण काय करतो, सगळा अभ्यासक्रम पूर्ण करत नाही. आपण तेच परत इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमीवर जास्त फोकस करतो आणि आपण दुर्दैवानं काय करतो तर कृषीसारखा विषय, विज्ञान तंत्रज्ञानासारखा विषय, कायद्यांसारखा विषय, वेगवेगळ्या संस्थांसारखा विषय असा अभ्यासक्रमाकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो. जे मुख्य परीक्षेला एकदम नवीन पॉईंट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर मी त्याच्यावर फोकस जास्त केलं. आणि मुलाखतीला काय झालं की मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मी प्रेशर खूप घेतला होता आणि जे समाजातले पूर्वग्रह आहेत पॅनलबाबतचे तर ते मी स्वतः खूप ते लक्षात घेतले होते. आणि न भीता म्हणजे कॉन्फिडन्स पाहिजे मुलाखतीला. आपण काय करतो, घाबरतो. आपल्याला असं वाटतं एवढे मोठे लोक आपल्या समोर बसलेले आहेत, आपण त्यांना उत्तर देताना घाबरतो. जे की मी 2020 मी कुठलंही उत्तर देताना घाबरायचो, त्यांना उत्तर देत नव्हतो, सॉरी सर म्हणायचो. तर तसं करू नका. जे येत आहे ते त्यांना मनमोकळेपणाने सांगा. एक मी माझ्या आईवडिलांचा कोयता त्या दिवशी बंद केला. इथून पुढं मला असे अजून 1000 आणि
जेवढे माझ्या परीने मला कोयते बंद करता येतील तेवढा कोयते बंद करण्याचा मी निश्चय केला आहे.